हॅलो एव्हरीवन, आय एम काजल दिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आजच्या सेशन मध्ये अगदी इम्पॉर्टंट ओकॅप आपण पाहणार आहोत. आता या ओकॅपचा आपला, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपली वाव ओकॅपची सिरीज चालू आहे. याच्यामध्ये अँटोनिम, सिनोनिम्स, इडियम, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सगळं म्हणजे ओकॅप मध्ये जे जे काय काय येतं ते सगळं मी घेते. वाव ओकॅपची सिरीज चालू आहे आणि आय होप हे जे लेक्चर आहे वाव ओकॅपचं, आपलं लाईव्ह सेशन नसतं, व्हिडिओ अपलोड केली जाते आणि कोणतीही व्हिडिओ तुम्ही मिस आउट नाही केली पाहिजे. कारण की याच्यामध्ये यूज होणारे प्रत्येक शब्द अगदी इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावर नेहमी एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात येतात. ठीक आहे, आता इथे काय दिलेलं आहे, वर्क इट्स वेट इन गोल्ड. ठीक आहे, आता याचं मिनिंग काय, टू बी हायली व्हॅल्युएबल. टू बी हायली व्हॅल्युएबल म्हणजे एखाद्या गोष्टीला अति जास्त महत्व देणे, खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची एखादी वस्तू आहे, हायली व्हॅल्युएबल. ठीक आहे, या इडियमचं मिनिंग होत आहे. सेकंड तुम्ही इथे बघू शकतात, ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, याचं मिनिंग काय, बघा खूपदा यूज होता हा. ठीक आहे, इडियम फ्रेज हा खूपदा यूज होतो, एखाद्या सेंटेन्स मध्ये यूज केलं जातं, अंडरलाईन केली जाते, त्याचं मिनिंग विचारलं जातं, या डायरेक्ट ऍज अ फ्रेज, ऍज अ इडियम दिलं जातं आणि त्याचं मिनिंग विचारण्यात येतात. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे, अ स्टेट ऑफ एक्स्ट्रीम हॅपीनेस, म्हणजे बोलतात ना एकदम हवेत उडणे, एखाद्या आपण खूप खुश असतो तेव्हा एकदम हवेत उडत असतो, तसं ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, अ स्टेट ऑफ एक्स्ट्रीम हॅपीनेस, खूप म्हणजे फक्त आनंदी नाहीये तर एक्स्ट्रीमली, खूप अति जास्त अति आपण काय आहोत, तर खुश आहोत. ठीक आहे, सो हा त्याचा अर्थ होत आहे. थर्ड वन तुम्ही इथे बघू शकता, टाइम इज मनी, काय दिलेलं आहे, टाइम इज मनी. आता याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता, टू वर्क क्विकली इन द टाइम दॅट इज लेफ्ट, टाइम इज मनी, टू वर्क क्विकली इन द टाइम दॅट इज लेफ्ट. आपण बोलतो ना, वेळेला महत्व दिलं तर वेळ आपल्याला महत्व देते, म्हणतात ना वेळेला महत्व दिलं तर वेळ आपल्याला महत्व देते. सो त्याच प्रकारचा सीन आहे हा, की वेळ हा काय, हा एक पैसा आहे, वेळ हे खूप मौल्यवान आहे, एकदा गेलेली वेळ ती पुन्हा परत येत नाही, त्यामुळे ते म्हटलं जातं टाइम इज मनी. ठीक आहे, हे अगदी बेसिक इडियम्स आहेत, बट यस, याच्यामध्ये एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात येतात. तुम्हाला मेबी असं एक सेंटेन्स दिलं जाणार आणि त्यातल्या काही पार्टला अंडरलाईन केलं जाणार, जसं की इथे दिलेलं आहे लाईक टू पीस इन अ पॉट. ठीक आहे, एखादं सेंटेन्स दिलं जाणार आणि या पार्टला अंडरलाईन केलं जाणार आणि या पार्टचं तुम्हाला काय विचारतील, मिनिंग विचारण्यात येईल. ठीक आहे, आता याचा अर्थ काय, बी टुगेदर ऑलवेज, काय बी टुगेदर ऑलवेज, काही मैत्रिणी असतात जे लहानपणापासून ते पूर्ण आयुष्यभर सोबतच राहतात, या कोणी सोबती एक असतात जे सोबतच राहतात, म्हणजे कुठे जसो, काय खाल्लं, काय पिलं, काय केलं, एकमेकांना सांगत बसतात, एकमेकांशिवाय काहीच होत नाही, त्याला म्हणतात बी टुगेदर ऑलवेज, नेहमी सोबत राहणे. ठीक आहे, लाईक टू पीस इन अ पॉट. चला पुढे काय, नो विच वे द विंड ब्लोज, याचा अर्थ काय, टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग, काय घडतंय ते समजून घेणे, टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग. ठीक आहे, नो विच वे द विंड ब्लोज, हा त्याचा मिनिंग होत आहे. ठीक आहे, आता हे जे इडियम्स आपण जे पाहिलेले आहेत, हे इडियम्स खूपदा एक्झाम मध्ये रिपीट होतात, एखाद्या वाक्याच्या स्वरूपात अंडरलाईन करून यूज होतात, की डायरेक्ट तुम्हाला येईल नो विच वे द विंड ब्लोज. ठीक आहे, आणि ऑप्शन मध्ये दिलं जाणार. सो हा जर मिनिंग तुम्हाला माहित असेल तर त्यावेळेस त्याचं करेक्ट उत्तर तुम्ही फाइंड आउट करू शकतात. बट अंटिल अँड अनलेस जर तुमचं ओकॅपवर चांगली कमांड नसेल तर ते इडियम्स असो, अँटोनिम असो, सिनोनिम असो, कोणताही टॉपिक असो, यू कॅन गिव्ह द आन्सर. तुम्हाला मार्क्स मिळू शकत नाही, तुम्ही उत्तर देऊ शकत नाही जर तुमची ओकॅपवर चांगली कमांड नसेल तर. आणि काही स्टुडंट काय करतात, नेहमी ग्रॅमरवर जास्त फोकस देतात, ओकॅपला फोकस जास्त देत नाही, बट आपल्याला ग्रॅमर, ओकॅप दोघांना सोबत घेऊन चालायचं आहे. जो व्यक्ती दोघांना सोबत घेऊन चालतो त्याचाच इंग्लिशमध्ये चांगला स्कोर वाढतो, हे नेहमी लक्षात घ्या. ठीक आहे, सो खास तुमच्यासाठी मी ही वाव ओकॅप ची सिरीज चालू केलेली आहे, कारण की खूप स्टुडंटला इंग्लिशमध्ये मोस्टली ओकॅप मध्ये जास्त कन्फ्युज असतात आणि ते ओकॅपला जास्त लक्ष पण देत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा हा माइंडसेट असतं की मॅडम 2-3 हजार शब्द केले त्यातला शब्द येणार आहे का हे सांगा आम्हाला. ठीक आहे, असं सुद्धा काही जणांचं माइंडसेट असतं. सो खास तुमच्यासाठी ही वाव ओकॅप ची सिरीज मी चालू केली आहे. यामध्ये असे शब्द आपण घेणार आहोत जे एक्झाम मध्ये खूपदा रिपीट होतात, जे एक्झाम मध्ये खूपदा विचारण्यात येतात, दॅट्स इट. ठीक आहे, सो न चुकता न विसरता रोज आपल्या चॅनलवर वाव ओकॅपची एक व्हिडिओ अपलोड केलीच जाते, ती नक्की येऊन तुम्हाला बघायची आहे. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त आता खास तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी डबल अकॅडमीने दिलेली आहे, खास स्पेशल ऑफर ठेवलेली आहे, 50% डिस्काउंट आहे. कोणताही कोर्स घ्या, त्याची मूळ किंमत पण बघा, इथे आम्ही सगळं पुराव्या सकट देतो. ठीक आहे, इथे मूळ किंमत सुद्धा तुम्ही बघू शकतात, ऑफरवाली प्राइस बघू शकतात. काही काही मध्ये तर बघा तुम्ही, मुंबई मनपाचे 1000 मध्ये आहे आणि 50% गेली तर 500 होते, पण इथे 301 आहे, म्हणजे काही काही मध्ये तर तुम्ही इथे बघा 6000 आहे, इथे 2500 दिले, म्हणजे काही काही मध्ये तर 50% पेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला ऑफर मध्ये ठेवलेले आहे.
आणि ही खास सुवर्ण संधी डबल अकॅडमीने तुमच्यासाठी एक भेट म्हणून ठेवलेली आहे. सो याचा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे वापर केला पाहिजे. ठीक आहे. आणि आता सध्या ट्रेनिंगवर असणारी आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच, ही सुद्धा तुम्हाला 2500 मध्ये मिळत आहे. 50% डिस्काउंट आहे. यामध्ये तुम्हाला आयसीडीएस व संगणक विषयासहित मिळत आहे. जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीजला मी नेहमी 5 स्टार देते, कारण की टेस्ट सिरीज देणं फार गरजेचं असतं. याच्याने तुम्ही स्वतःला एक प्रेडिक्ट करू शकतात, तुम्ही स्वतःला अनालाइज करू शकता, तुम्ही किती पाण्यात आहात, किती पाण्यात बुडालेत, किती पाण्यावर तरंगत आहेत, हे गोष्ट तुम्हाला अनालाइज करण्याचं काम टेस्ट सिरीज देतो. तुमचे वीक पॉइंट, तुमचे स्ट्रॉंग पॉइंट, कशावर तुमची चांगली कमांड आहे. वीक पॉइंट असेल तर त्याच्यावर तुम्हाला काम करण्यासाठी, ठीक आहे. जर स्ट्रॉंग पॉइंट स्ट्रॉंग कमांड असेल तर ऑब्विसली तुम्ही एकदम मोटिवेट होणार, एनकरेज होणार. हा, डिमोटिवेट सुद्धा होऊ शकतात, पण कोणतं टॉपिक तुम्हाला जर माहित नसेल तर. ठीक आहे. चला, ई बुक नोट्स मोफत आहे, व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा पाहू शकतात. हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे खास तुमच्यासाठी, याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे फायदा करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो आता माझ्याकडून सर्वांना हॅपी दिवाळी टू ऑल, काजल मॅडम कडून, तसेच डबल ओ अकॅडमीतर्फे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. ठीक आहे. ही दिवाळी तुमच्यासाठी एकदम भरभराट जाओ. ठीक आहे. मन प्रसन्न समृद्धीची जाओ. आणि नक्कीच येत्या दिवाळीला तुमचं एक बोलतात ना, एक यशाचा गुलाल तुमच्यावर उधळला पाहिजे. ही खरंच तुमच्यासाठी एक आश्वासन आहे पुढच्या दिवाळीमध्ये सक्सेस होण्यासाठी. सो ती आशा, तो दिवाळीचा जो दीपक आहे तो अगदी तसंच तुमच्या मनामध्ये ज्वलंत ठेवा, एक यशाचं एक गोल अचीव करण्यासाठी. ठीक आहे. नक्कीच आता मी इथे थांबते, भेटू आपल्या नेक्स्ट सेक्शनला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू.